नाशिक शहरातील देवळाली कॅम्प भागात शिवसेना तालुका संघटक व देवळालीच्या नगरसेविकेच्या संयुक्त प्रयत्नातून देवळाली छावणी रुग्णालयास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत शिवसेना तालुका संघटक चंद्रकांत गोडसे व त्यांच्या पत्नी नगरसेविका आशा गोडसे यांच्या प्रयत्नातून व दानशुरांच्या मदतीने देवळाली छावणी हॉस्पिटलला पाच नग ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड पेशंटला ऑक्सिजन पुरवण्याकरिता मदत व्हावी म्हणून हे युनिट्स देण्यात आले असल्याचे चंद्रकांत गोडसे यांनी सांगितले हॉस्पिटलला काही काही मदतीने तसेच आमच्या आम्ही काही सांगितलेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देत आहोत ऑक्सिजन बेडवरचे ओटूवरचे पेशंट कमीत कमी ह्या मशीनवर तग धरू शकतील त्यांचा प्राण वाचू शकेल म्हणून हे पाच मशीन, मशीन आम्ही त्यांना देत आहोत परिसरातील दानशोरांना अजूनही विनंती आहे की त्यांनी या मशीन अजून जर दिल्या तर पेशंटचे जीव असतील पेशंटचं निधन होणार नाही म्हणून दानशोरांना विनंती आहे की त्यांनीसुद्धा पुढाकार घेऊन या मशीन्स देण्यासाठी त्यांनी पुढे यावं हो। सध्या नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णालयात ऑक्सिजन गॅसची मोठी कमतरता जाणवत असल्याने रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ ऑक्सिजनचा तुटवडा थोड्या प्रमाणात का होईना करता येईल आणि रुग्ण गंभीर स्थितीत जाण्यापासून वाचवता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे याप्रसंगी छावणी हॉस्पिटलच्या डॉक्टर जयश्री नटेश जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मंगेश सोनोने शिवसेना शहर प्रमुख साहेबराव चौधरी सुभाषराव बोराडे प्रमोद मोजड संजय गीते गोकुळ मोजड माधव गोडसे रवींद्र गायकवाड विक्रम गोडसे मधुकर गोडसे गणेश देवकर आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनमत मराठी न्यूज देवळाली कॅम्प नाशिक